मॅक्स डेलब्रक नावाचा वैज्ञानिक होऊन गेला. डेलब्रकचं नाव हे विज्ञानामध्ये त्याच्या बॅक्टेरियोफाजच्या संशोधनासाठी घेतलं जातं. एक नोबेल लॉरेट, एक मोठा वैज्ञानिक. डेलब्रक एका ठिकाणी म्हणतो की कलावंत आणि वैज्ञानिक, सायंटिस्ट आणि आर्टिस्ट यांच्यामध्ये एक कॉमन गोष्ट आहे, यांच्यामध्ये काहीतरी कॉमन आहे. मग काय कॉमन आहे दोन्हीमध्ये? तर दोघंही आपल्या कामामध्ये संपूर्ण आनंद मिळवतात आणि जगाला सुद्धा आनंद देतात. हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही जे काम करता त्याच्यातून तुमचं प्राप्तव्य काय, तुम्ही काय मिळवण्यासाठी ते करता, अर्थात त्याच्यातून अर्थार्जन नसावं असं म्हणणे इतकी अव्यवहार्य बाजू मी मांडणार नाही, परंतु त्या अर्थार्जनाच्या पलीकडे असं काय आहे जे या वैज्ञानिकांना किंवा या कलावंतांना जगाचं भान विसरायला लावतं. संपूर्ण जगदाभास मावळून हे लोक त्यांच्या स्वतःच्या एका जगामध्ये संशोधनाच्या किंवा त्यांच्या कलेच्या आनंदाच्या जगामध्ये इतके गुंतलेले असतात, त्याच्यामध्ये स्वतःला इतकं झोकून देतात की बाहेरच्या जगाची त्यांना आठवणच राहत नाही. हे महत्त्वाचं आहे. गीतेनी याला व्यवसायात्मिका बुद्धी म्हटलंय. म्हणजे तेच ते अर्जुन धनुष्य घेऊन थांबला होता आणि द्रोणाचार्यांनी विचारलं त्याला की तुला काय दिसतंय, तर तो म्हणाला मला फक्त पोपटाचा डोळा दिसतोय. याला गीतेच्या श्रीमद भगवद्गीतेच्या तत्वज्ञानामध्ये, या युनिव्हर्सल फिलॉसॉफीमध्ये व्यवसायात्मिका बुद्धी म्हटलंय. एक अशी बुद्धी जी 100% आपल्या एका विशिष्ट कामावर ती एकाग्र असते, कॉन्सन्ट्रेटेड असते. या ज्या टिप्स फॉर कॉन्सन्ट्रेशन वगैरे आहेत या आपल्या संस्कृतीमध्ये मुळात आपल्या स्क्रिप्चर्समधून आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये बघायला मिळतात. तर डेलब्रक असं म्हणतो की वैज्ञानिक आणि एखादा आर्टिस्ट, सायंटिस्ट आणि आर्टिस्ट यांच्यामध्ये असलेला हा कॉमन पार्ट आहे की ते दोघंही त्यांच्या जगामध्ये मनसोक्त आनंद मिळवतात आणि बाहेरच्या जगाला सुद्धा तो भरभरून देतात. डेलब्रकचं संशोधन हे मुळात बॅक्टेरियोफाज नावाच्या एका व्हायरसच्या प्रकारावर आहे. व्हायरसेसपैकी बॅक्टेरियोफाज हा एक स्वतंत्र प्रकार आहे. PHAGE फाज किंवा फेज या शब्दाचा अर्थ आहे टू ईट, खाऊन टाकणे, डिस्ट्रॉय करणे. PHAGE फेज किंवा फाज असा उच्चार करतात त्याचा. याच्यावरनं बायोलॉजीमध्ये अनेक शब्द बनलेत. फॅगोसायटॉसिस, जसं पांढऱ्या रक्तपेशी, व्हाईट ब्लड सेल्स या एखाद्या मायक्रोबला एनगल्फ करतात, खाऊन टाकतात, तर ह्या प्रक्रियेचं नाव फॅगोसायटॉसिस. PHAGE फाज, बॅक्टेरियोफाज म्हणजे जो बॅक्टेरियांना खाऊन टाकतो, डिस्ट्रॉय करतो. हा नेमका किती आकाराचा आहे, तो बॅक्टेरियापेक्षा मोठा आहे की लहान आहे हे सुरुवातीला स्पष्ट नव्हतं, पण नंतर ते आढळलं. असं दिसून आलं की हा जो आपल्या डोळ्यांना न दिसणारा मायक्रोब आहे
याला जर आपण बॅक्टेरियल फिल्टरमधून पास केलं, बॅक्टेरियल फिल्टर म्हणजे काय, तर एक असं फिल्ट्रेशनसाठी वापरलं जाणारं एक डिव्हाइस, एक अशी चाळणी मायक्रोस्कोपिक असलेली, असं फिल्टर ज्याच्यामधून आरपार बॅक्टेरिया पास होऊ शकत नाही. बॅक्टेरियल सेल्स ज्या असतात त्यांच्या आकारापेक्षा त्या फिल्टरवरचे पोअर्स जे असतात हे लहान असतात आणि त्याच्यामुळे बॅक्टेरिया त्याच्यातून आरपार पास होत नाहीत. मग वैज्ञानिकांनी काय केलं की एका टोबॅको प्लांटमधून, त्याकाळी तो एक आजार आढळला अनेक ठिकाणी आणि तो होता टोबॅको मोझॅक डिसीज, तंबाखूच्या पानांवर होणारा मोझॅक डिसीज. तर या पानांचा रस घेऊन तो वैज्ञानिकांनी बॅक्टेरियल फिल्टरमधून टाकला आणि त्यांना असं दिसून आलं की हा फ्लुइड त्याच्यातून देखील पास होतो. म्हणजे हे जे मायक्रोब्स आहेत, जे इन्फेक्शियस असलेल्या ऑर्गॅनिझम्सचं एक लहानसं स्वरूप आहे, तर ते बॅक्टेरियापेक्षाही लहान आहेत. कालांतराने असं आढळलं की बॅक्टेरियांना सुद्धा हे व्हायरसेस इन्फेक्ट करतात. आपल्या भारताच्या आरोग्य विभागातर्फे चालवली गेलेली एक मोठी मोहीम होती, तिचं नाव होतं गंगा जल अभियान. का? तर जेव्हा कॉलराचा आउटब्रेक व्हायचा, त्याच्या साथी पसरायच्या, त्या काळामध्ये गंगेच्या किनाऱ्यावर आणि यमुनेच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या पॉप्युलेशन्समध्ये, तिथं राहणाऱ्या लोकांना त्याचा प्रादुर्भाव या कॉलराच्या इन्फेक्शियस पॅथोजनचा, एका बॅक्टेरियमचा, व्हिब्रिओ या प्रकारचा हा एक बॅक्टेरियम. जसं आपण बॅक्टेरियामध्ये शिकतो की स्फेरिकल असले तर कोक्कस, लांबट असले तर बॅसिलस, कॉमा शेपड असतील तर त्यांना विब्रिओ म्हणतात, आणि स्पायरिली असे ढोबळमानाने बॅक्टेरियाचे आपण मॉर्फॉलॉजीनुसार प्रकार करतो. तर हा जो बॅक्टेरिया कॉलराचा पॉझिटिव्ह आहे तर तो हा विब्रिओ आहे. तर त्याचं इन्फेक्शन या परिसरातल्या पॉप्युलेशनला फारसं होत नाही असं दिसून आलं. गंगेच्या पाण्याच्या सॅम्पल्स घेतल्यानंतर वैज्ञानिकांना असं दिसून आलं की त्याच्यामध्ये एक असं काहीतरी आहे जे बॅक्टेरियांना मारतं. काय आहे? तर बॅक्टेरियोफाज, जो बॅक्टेरियांना डिस्ट्रॉय करतो. बॅक्टेरियांना डिस्ट्रॉय करणाऱ्या या व्हायरसेसना त्या काळी प्रत्यक्ष पाहता येण्यासारखं तंत्रज्ञान विकसित नव्हतं. व्हायरसेस व्हिज्युअलाइज करायचे तर त्याच्यासाठी आवश्यक असलेले जे टेक्निक्स असतात, एक्सरे डिफ्रॅक्शन स्टडीज असतील, क्रिस्टॅलोग्राफी स्टडीज असतील, किंवा किंवा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी असेल, या प्रकारच्या कुठल्याही अतिसूक्ष्म म्हणजे अल्ट्रा मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर स्टडी करण्याच्या टेक्निक्स तेव्हा उपलब्ध नव्हत्या. त्या काळामध्ये या मॅक्स डेलब्रकनी त्याचं संशोधन केलेलं आहे या बॅक्टेरियोफाजवर, आणि त्याचं म्हणणं महत्त्वाचं आहे. या लोकांना आनंद मिळतो तो संपूर्णपणे झोकून देऊन काम करण्यामध्ये, आणि त्याच्यातून प्राप्त होणारं एक असं सत्य जे पूर्ण जगासाठी उपयुक्त असेल त्यासाठी. भारतामध्ये स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये, स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ यांच्या उंबरठ्यावर काही अशी वैज्ञानिकांची फळी तयार झाली, असे वैज्ञानिक तयार झाले ज्या लोकांचा भारताच्या एकूण सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॅनव्हसवर एक मोठा ठसा उमटलेला आहे. त्यांच्यामध्ये अनेक नावं आहेत. डॉक्टर विक्रम साराभाई आहेत, डॉक्टर ए पी जे कलाम आहेत, मेघनाद सहा आहेत, अनेक अनेक वैज्ञानिक आहेत ज्या वैज्ञानिकांनी स्वातंत्र्योत्तर, स्वातंत्र्यपूर्व काळापासून घेऊन ते स्वातंत्र्योत्तर काळामध्ये विज्ञानाच्या विकासाचा हा जो सुरुवातीचा कालखंड होता त्याला गतीनं पुढे आणला. त्यांच्यापैकी
एक नाव आणखी एक घेतलं जातं, ते आहे डॉक्टर वसंत गोवारीकरांचं. महाराष्ट्रात म्हणजे कोल्हापूरला त्यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण झालं. नंतर त्यांनी त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन मास्टर्स आणि त्याच्यानंतर त्यांची PhD ही इंग्लंडमध्ये जाऊन केली, ब्रिटनमध्ये इंग्लंडमध्ये जाऊन केली आणि तिथून ते परत आले. भारताच्या अवकाश संशोधनाच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये त्यांनी त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे, पण जीवशास्त्रासोबत देखील ते एका विशेष अर्थाने जोडले गेलेले आहेत. आता जीवशास्त्रासोबत ते कसे जोडले गेले, तर त्यांनी लिहिलेलं एक छानसं पुस्तक आहे, त्यांनी कंपाईल केलेलं, त्यांच्या काही सहकाऱ्यांच्या सोबत मिळून त्यांनी त्याचं संपादन केलं आहे आणि हे जगातलं एक अतिशय महत्त्वाचं पुस्तक मानलं जातं आणि ते तितकंच सोपं आहे. टू बी सिंपल इज व्हेरी मच डिफिकल्ट. आणि त्यांनी हे जे पुस्तक लिहिलं आहे त्याचं नाव आहे फर्टिलायझर्स एन्सायक्लोपीडिया. 1992 ते 1995 हा कालखंड तसा भारतीय संपूर्ण भारताच्या दृष्टीने एक महत्त्वाचा सोशिओ इकॉनॉमिक चेंजेस होत असलेला कालखंड आहे. या काळामध्ये भारताने जागतिक अर्थकारणामध्ये प्रवेश केला. इंटरनॅशनल ओपन इकॉनॉमीमध्ये भारताचा या काळामध्ये प्रवेश झाला. त्यावेळेसचे पंतप्रधान होते PV नरसिंहराव आणि त्यांचे सेक्रेटरी त्यांचे सल्लागार विज्ञानविषयक क्षेत्राचे विज्ञान तंत्रज्ञान या विषयाशी निगडीत असलेले सल्लागार म्हणून डॉक्टर गोवारीकरांनी काम बघितलं. हे पुस्तक खूप सुंदर आहे. त्या पुस्तकामध्ये जवळपास 4,500 वेगवेगळ्या अशा एंट्रीज आहेत ज्या सॉइल सायन्सच्या एका व्यापक अभ्यासातून काढलेले निवडक वेळचे आहेत, ते त्याच्यातून काढलेल्या निवडक अशा एक्स्ट्रॅक्ट्स आहेत. सॉइल सायन्स त्याच्याशी निगडीत आहे आणि म्हणून 1995 आसपास आलेल्या या पुस्तकाचं खऱ्या अर्थाने एक मोठं या पुस्तकावर भाष्य करण्यासाठी त्यांनी निवडले दोन मोठे वैज्ञानिक. त्यांच्यापैकी एक होते ते हरित क्रांतीचे जनक, त्यांचं नाव डॉक्टर नॉर्मन बोरलॉग. आणि त्याच्यानंतर दुसरे वैज्ञानिक ज्यांनी त्या पुस्तकामध्ये प्रास्ताविक भूमिका मांडली आहे, प्रस्तावना त्यांची आहे, तर ते आहेत डॉक्टर MS स्वामीनाथन. ते भारतीय हरित क्रांतीचे जनक, फादर ऑफ ग्रीन रिव्होल्युशन इन इंडिया असं आपण त्यांचा गौरव करतो. डॉक्टर नॉर्मन बोरलॉग त्यांनी क्रॉप इम्प्रूव्हमेंटच्या विशेषतः व्हीट आणि राईस यांच्या इम्प्रूव्हमेंटचे जे एफर्ट्स केले, जी धडपड केली, जे त्यांच्या प्रयोगातून प्राप्त झालं, त्यांनी जगाचा एकूण अन्नधान्याचा प्रश्न काही प्रमाणामध्ये सोडवण्यासाठी त्याच्यातून मदत झाली. आणि डॉक्टर MS स्वामीनाथन यांचं देखील तसं कर्तृत्व हे फार मोठं आहे. डॉक्टर नॉर्मन बोरलॉगनी मेक्सिकोमध्ये सोनोरा इथं त्यांचं संशोधन केलं आणि त्यांनी तिथं काही ब्रीड्स तयार केल्या. या दोघांचीही प्रस्तावना या फर्टिलायझर एन्सायक्लोपीडियाला आहे. साधारणपणे या मागच्या सहस्त्रकाच्या मिलेनियमच्या
शेवटच्या दशकात आलेलं हे पुस्तक आहे, म्हणजे नव्या सहस्त्रकाच्या उंबरठ्यावर आलेलं हे पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये नीटच्या बायोलॉजीशी रिलेटेड असलेल्या, पर्टिक्युलरली फर्स्ट पेपरमधल्या म्हणजे बॉटनीमधल्या अनेक फंडामेंटल कॉन्सेप्ट्स आणि इन्क्लुडिंग रसायनशास्त्रामधल्या देखील नीटच्या सिलेबसमध्ये असलेल्या अनेक कॉन्सेप्ट्स, त्याच्यात असलेल्या अनेक आयडियाज या त्या पुस्तकामध्ये सुंदर दिलेल्या आहेत, खूप उत्कृष्ट पद्धतीने दिलेल्या आहेत. मुळात सॉईलमध्ये कोणते कोणते फॅक्टर्स आहेत, त्यांचा ॲब्सॉर्प्शनवर काय परिणाम होतो, प्लांट्सचे रूट्स असतात ते सॉईलसोबत इंटरॅक्ट करतात, तेव्हा त्या इंटरॅक्शनच्या दरम्यान त्या सॉईलची पीएच, मराठीमध्ये छान गमतीशीर शब्द आहे त्याला, मातीचा सामू, मृदेचा सामू म्हणतात त्याला, तर ही जी सॉईलची पीएच आहे त्याच्यामध्ये होणारे काय काय बदल आहेत, काय चेंजेस होतात त्याच्यामध्ये, याचं स्टॅबिलायझेशन कसं होतं, मातीचा पोत हा कसा राखला जातो. पहा, यूट्यूबच्या या समाज माध्यम म्हणून झालेल्या विकासाच्या दरम्यान आपल्याला अनेक वेगवेगळ्या लोकांची मतं ऐकायला मिळतात. एक संस्कृत म्हण आहे, पिंडे पिंडे मतीर्भिन्ना. तर प्रत्येक व्यक्ती आपापले दृष्टिकोन, आपापले व्ह्यू पॉईंट्स मांडतो. आपल्याकडे भारतामध्ये ती एक प्राचीन पद्धत आहे, खूप जुन्या काळापासून प्रत्येकजण आपापले व्ह्यू पॉईंट्स, आपापले दृष्टिकोन मांडत असतो, आणि प्रत्येकाचा दृष्टिकोन हा लक्षपूर्वक ऐकून घेण्याची आपल्याकडे एक पद्धत आहे. तर जसं या कालखंडामध्ये आपण बघतो की बरेच जण हे ऑर्गॅनिकशिवाय पर्याय नाही म्हणतात, किंवा बरेच जण हे काहीतरी कोणत्या काळामध्ये जगतात वगैरे वगैरे अशा प्रकारची कमेंट करून त्याला बाजूला सारतात. या सगळ्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची बाजू ही आहे की आपण याचा डिस्क्रिमिनेट विचार कसा करतो, याचा संतुलित विचार आपण कसा करतो. या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये डॉक्टर एम एस स्वामीनाथन हेच म्हणतात की तुम्ही कसं या गोष्टीला, हे जे आव्हान आहे, केमिकल फर्टिलायझर्स असतील आणि हे विज्ञानाचं म्हणजे नवीन इंडस्ट्रीयलायझेशनमुळं येणाऱ्या एका बदलाचं, त्याच्यातून प्राप्त होणारं काहीतरी आहे, आणि त्याच्यासोबत सोबत आपल्या प्राचीन परंपरागत असलेल्या कृषी शास्त्रामध्ये वापरलेल्या ज्या ज्यांना आपण खऱ्या अर्थाने सस्टेनेबल म्हणू शकू अशा प्रकारच्या प्राचीन पद्धती आहेत, तर यांचा मेळ आपण नेमका कसा घालू शकतो, हा एक होलिस्टिक थॉट त्याच्यामध्ये डॉक्टर एम एस स्वामीनाथन त्यांनी त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये मांडला आहे. की या दोन्हींना आपण ब्लेंडेड फॉर्ममध्ये आवश्यक अशा प्रमाणामध्ये स्वीकृती देत आपण त्यांना स्वीकारू शकतो का, आपण त्यांना ॲक्सेप्ट करू शकतो का. जेव्हा आज आपण सस्टेनेबिलिटी डेव्हलपमेंट गोल्सच्या या वाटेवर चाललो, तेव्हा या गोष्टींवर एक मूलभूत चिंतन होणं हे अतिशय आवश्यक आहे. तर त्या पुस्तकामध्ये अशा अनेक फंडामेंटल आयडियाजवर त्यांची मतं मांडलेली आहेत, आणि डॉक्टर गोवारीकरांनी त्याचं संपादन केलं आहे, ते अतिशय सुंदर पुस्तक आहे. महाराष्ट्रामध्ये वैज्ञानिक संशोधनाची एक परंपरा आहे चांगली. 1911 नेचरमध्ये डॉक्टर आघारकर, एस पी आघारकर, शंकर पुरुषोत्तम आघारकर यांचा एक लेख आला होता, आणि तो होता, तो मेडुसेवर होता, फ्रेश वॉटर मेडुसेवर. आपण मल्टीसेल्युलर ॲनिमल्सचा अभ्यास हा जसा जसा सुरू करतो तसं सुरुवातीला येतात एकाच ठिकाणी स्थिर असणारे स्पॉन्जेस. आता हे जे स्पॉन्जेस आहेत त्यांच्या संपूर्ण शरीरावर पोर्स असतात, म्हणून त्यांना
पोरीफेरा या ग्रुपमध्ये ठेवलं आहे, फायलम पोरीफेरामध्ये. आता ह्या पोअर्समधून पाण्याचा आत प्रवेश होतो आणि वर असलेल्या एका लार्ज पोअरमधून ते बाहेर पडतं. त्याला ऑस्क्युलम म्हणतात, वर असलेला जो पोअर आहे त्याच्यातून हे पाणी बाहेर पडतं. स्पॉन्जेस समुद्राच्या तळाशी हे सेडेंटरी आहेत, म्हणजे स्थिर आहेत एका ठिकाणी. समुद्राचा संपूर्ण समुद्राचं जर आपण त्याचे स्ट्रॅटाज बघितले इकॉलॉजीमध्ये, आपण कुठल्याही सजीवाची निश पाहतो, NICHE निश म्हणजे काय, तर इकॉलॉजीचं विज्ञान म्हणजे हे इकॉलॉजी जे हा सब्जेक्ट हा तसा हॅकेलच्या काळामध्ये फक्त सजीव आणि त्यांच्या परिसराच्या इंटरॅक्शनचा अभ्यास इतक्या ढोबळ व्याख्येपुरता मर्यादित होता. परंतु सजीव आणि त्यांचा परिसर याचं परिमाण काय, याच्या डायमेन्शन्स काय, म्हणजे जर समजा आपण एखादा माणूस घेतला आणि त्याचा परिसर जर आपण गृहीत धरला, तर तो माणूस स्वतः एक इकोसिस्टीम आहे. त्याच्या शरीरात असलेल्या एकूण पेशींच्या संख्येच्या 10 पट बॅक्टेरिया त्याच्या शरीरामध्ये हेल्दी असताना आहेत, म्हणजे इन्फेक्टेड म्हणत नाही, हेल्दी अवस्थेमध्ये. तोंडामध्ये असेल तर त्याला ओरल मायक्रोफ्लोरा म्हणतात. डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये असेल तर त्याला गट मायक्रोफ्लोरा म्हणतात. स्किनवर असेल स्किन मायक्रोफ्लोरा म्हणतात. तर ते जे सजीव राहतात त्यांची सुद्धा त्यांचं सुद्धा एक सराउंडिंग आहे. म्हणजे आपण सराउंडिंगची व्याख्या ही कोणत्या स्केलवर करणार आहोत, तर इथं महत्त्वाचा मुद्दा येतो की आपण त्याला उभ्या पातळीवर स्ट्रॅटाजमध्ये डिवाईड केलं पाहिजे आणि आडव्या पातळीवर आपण त्याला झोन्समध्ये विभागलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये नेमका तो प्राणी कुठे आहे, तो सजीव कुठे आहे. उदाहरणार्थ एखादा पक्षी असेल तर तो किती उंचावर उडतो, तो कोणत्या जंगलांमध्ये कोणत्या पातळीवर आढळतो, त्याची झाडांच्या कोणत्या उंचीपर्यंत त्याची घरटी आपल्याला बघायला मिळतात, याचा अभ्यास हा मॉडर्न इकॉलॉजीमध्ये केला जातो, आधुनिक या पर्यावरणशास्त्रामध्ये केला जातो. त्या ऑर्गॅनिझमची नेमकी निश काय, तो कुठे नेमकं, व्हॉट इज द निश ऑफ दॅट स्पेसिफिक ऑर्गॅनिझम. तर इकॉलॉजीच्या या अभ्यासाला आपण जर ओशनसोबत जर जोडलं समुद्रासोबत, तर त्याच्यामध्ये देखील वेगवेगळे झोन आहेत. जसा जिथं सजीव असतात त्या झोनला पेलॅजिक झोन म्हणतात. सगळ्यात खाली जो झोन असतो त्याला बेंथिक झोन म्हणतात. त्यांना नावं आहेत वेगवेगळी, इकॉलॉजीमध्ये बघू आपण ती स्वतंत्रपणे. पण पोरीफेरापासून त्याची सुरुवात होते या मल्टीसेल्युलर ॲनिमल्सची. आणि त्याच्यानंतर येतो तो आहे नेडारिया किंवा आपण त्यांना आता हे दोन फॉर्म्समध्ये आहेत नेडारियन्स. कोणत्या कोणत्या दोन फॉर्म्समध्ये आहेत, तर त्यांच्यापैकी एक फॉर्म आहे तो आहे एखाद्या सेसाईल असलेल्या, म्हणजे एखाद्या ठिकाणी स्थिर असलेल्या, एखाद्या ठिकाणी मूव्ह न करता एखाद्या ठिकाणी असलेल्या, एखाद्या कोरल पॉलिपसारखा असेल किंवा एखाद्या सी ॲनेमॉनसारखा असेल. आणि यांच्या उलट आणखी एक मॉर्फॉलॉजी त्यांच्यामध्ये आढळते आणि ती मॉर्फॉलॉजी आहे ती आहे एखाद्या छत्रीसारखी, जसं आपण जेलीफिशस बघतो. त्यांना जेलीज म्हणतात. इथं जेलीफिश ही एक मिसनॉमर आहे. मिसनॉमर म्हणजे एक असा शब्द जो शास्त्रीयदृष्ट्या योग्य नाही. म्हणजे जर समजा एखाद्या अतिशय लठ्ठ असलेल्या एखाद्या बाईंवर जर अतिशय लठ्ठ असलेल्या एखाद्या प्रेयसीवर कोणी कविता करतोय नाजुका अशी, तर ती मिसनॉमर आहे.
मिसनॉमर याचा अर्थ एक अशी टर्म जी अप्लाय होत नाही तिथे. एखादा निर्बुद्ध आहे आणि त्याचं नाव जर समजा इनकेस असं एखादं बृहस्पती वगैरे जर ठेवलं किंवा तर ती मिसनॉमर आहे. तशी ही जेलीफिश ही मिसनॉमर आहे. मिसनॉमर म्हणजे काय? तर तिथं नाव करेक्ट नाही आहे, त्याला फिश म्हणणं योग्य नाही, कारण फिशेस हे व्हर्टिब्रेट आहेत, त्यांच्या शरीरामध्ये बोन्स आहेत. जेलीफिशेसमध्ये फक्त एक मेझोग्लिया आढळते जिलॅटिनस असलेली, पण त्यांच्यामध्ये बोन्स नाही आहेत, दे आर नॉट ट्रू फिशेस. आणि म्हणून ह्या जेलीफिशेसचा जो अम्ब्रेलासारखा म्हणजे एखाद्या छत्रीसारखा फॉर्म असतो ना, यांच्यामध्ये अनेक वेगवेगळे मिक्स्ड फॉर्म पण आहेत. जसं एक पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर हा शब्द आपण ऐकतो. पोर्तुगीज खलाशांची जहाजं ही ज्या प्रकारची असायची त्या प्रकारची एकंदरीत त्याची शेप असते, म्हणजे एखादा एक फुगलेला असा एक बोट शेप्ड पार्ट असतो आणि त्याच्या खाली अनेक पॉलिप्स खोलवर गेलेले असतात, लांबट असलेले, जे ॲक्च्युअली फीड करतात. हा ड्रिफ्टर आहे. ड्रिफ्टर आहे म्हणजे वाऱ्यामुळं तो पाहिजे तिकडे जातो. यांना प्लँक्टन्स म्हणतात, मोठ्या आकाराचा प्लँक्टन आहे. जेलीफिशस जे आहेत, जेलीज, हे अम्ब्रेला शेप्ड आहेत. आणि हा अम्ब्रेला शेप्ड असलेला जो जेलीफिश आहे छत्रीच्या आकाराचा, तर यांना मेडुसा फॉर्म्स म्हणतात. आता हा जो मेडुसा फॉर्म आहे जेलीफिशचा, तर या हे मोस्टली ओशन वॉटरमध्ये म्हणजे खाऱ्या पाण्यामध्ये आढळतात. परंतु 1911 डॉक्टर आघारकरांनी त्यांची निरीक्षणं ही आपल्या सह्याद्रीमध्ये वेस्टर्न घाट्समध्ये येणाऱ्या 3 नद्यांच्या संदर्भात मांडली. तर त्याच्यापैकी एक होती ती कोयना, त्याच्यानंतर कावेरी. या काही नद्यांमध्ये आढळणारे त्यांना जेलीफिशस तिथं जेलीज सारखे फॉर्म्स त्यांना तिथे दिसून आले. हे फ्रेश वॉटर जेलीज होते. आणि या फ्रेश वॉटर जेलीजचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते फक्त त्यांचा हा जो फॉर्म आहे जेली टाईपचा असलेला फॉर्म हा एका मर्यादित कालखंडापुरता आढळतो, म्हणजे 1-2-3 महिन्यापुरता आढळतो. एरवी ते कुठे गेले त्याच्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. ते कुठल्या तरी डॉर्मंट फॉर्ममध्ये असावेत असं वैज्ञानिकांचं म्हणणं. हे 1911 ज्या शंकर पुरुषोत्तम आघारकरांनी मांडलं नेचरसारख्या मासिकामध्ये, त्यांच्या नावानी एक संशोधन केंद्र पुण्यामध्ये आहे. म्हणजे महाराष्ट्र हा वैज्ञानिक दृष्टीने अनेक बाजूंनी संपन्न आहे. आजसाठी इतकंच, परत पुन्हा भेटूयात.